नमस्कार, मी डॉक्टर योगेश मुरकूट. माझं मूलभूत शिक्षण जे आहे हे BAMS असून महाराष्ट्र शासनाकडनं मला पदवी प्रदान झालेली आहे. आणि तसेच फिलॉसॉफी इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी आणि PG डिप्लोमा इन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी बाय आयुर्वेदा अशा स्वरूपाचं अतिरिक्त शिक्षण मी काही ठिकाणचे जे काही आहेत ते मी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज मी आपल्याला ज्या स्वरूपाचे बाहेर वातावरण तयार झालेले आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांमध्ये भीतीचं वातावरणसुद्धा आहे आणि बरेचसे प्रश्न समोर येतात, त्यामुळे एक छोटी माहिती म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं माझ्या मनामध्ये आला आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी या ठिकाणी आज बनवतो आहे. तर सध्याची जी काही स्थिती आहे, तर आयुर्वेदाचं जे वैशिष्ट्य आहे सर्वप्रथम त्या अनुषंगाने आणि कोरोना व्हायरस याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो किंवा काय परिणामाला आपण सामोरं जाणार आहोत आणि त्यामुळे काय करू शकतो, तर या ठिकाणी एकच महत्त्वाचं जे आयुर्वेदाचं म्हणणं आहे की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे आपल्याला व्याधी युक्त जेव्हा आपल्याला व्याधी होईल त्यावर उपचार करण्यापेक्षा आपण त्यापासून दूर राहणे किंवा त्याला प्रिव्हेंट करणे, ते आपले लागण न होऊ देणे हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. सरासरी आपण बघतोय की हे जे काही कोरोना व्हायरस आहेत याची लागण होण्याचं प्रमाण आणि मृत्यू होण्याचं प्रमाण याच्यामध्ये भरपूरशी मोठी दरी आहे, फरक आहे. आणि तरीसुद्धा जरी समजा 100 रुग्णांपैकी 3 रुग्ण जर दगावण्याची संभावना जरी असेल, तरीसुद्धा हे 3 रुग्ण दगावणेसुद्धा हे आपल्या कुणासाठी ही आनंदाची गोष्ट नसेल किंवा हे उपयुक्त नाही आहे, कारण ही एक विशिष्ट स्वरूपाचं एक आर्थिक सावटही देशावर आहे, त्यानंतर एक सामाजिक संकटसुद्धा सर्व देशांवर येऊन ठेपलेलं आहे. महाराष्ट्र शासन खूप चांगले स्तुत्य असे निर्णय या अनुषंगाने घेते, त्याला प्रिव्हेंट करण्याचे जे काही काम आहे ते महाराष्ट्र शासन करते. तर या ठिकाणी मी आयुर्वेदाप्रमाणे याला थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करेल. आयुर्वेदामध्ये याला काय व्ह्यूज सांगितलेले आहेत आणि याला आयुर्वेदाने कसं वर्णन केलेलं आहे, कशा स्वरूपाचा आयुर्वेदामधला हा एक भाग आहे जो की आपण या ठिकाणी आज कोरोना व्हायरसच्या रूपाने किंवा विविध जे व्हायरसेस आलेले आहेत तर त्या व्हायरसच्या रूपाने आपण म्हणू शकतो. जसं की तुमचं इबोला असेल, फ्ल्यू असेल, डेंग्यू असेल, सार्स असेल किंवा हे कोरोना आहे, तर हे सर्व जे काय आहेत हे व्हायरल इन्फेक्शनचे प्रकार आहेत. तर या सर्व प्रकारांमध्ये आपण पाहतो की काहीसे सिम्टम्स जे असतात सरासरी असे असू शकतात. जसं की तुमचं कोरोना व्हायरस आहे तर या ठिकाणी याच्यामध्ये ताप येणे, कोरडा खोकला असू शकतो किंवा दम लागणे हे अशा स्वरूपाचं सुद्धा लक्षण या रुग्णांमध्ये आढळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सर्व जे आहेत हे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत किंवा या जे काही इन्फेक्शन आहेत हे ड्रॉपलेट फॉर्ममध्ये होण्याची शक्यता असते, एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची दाट शक्यता आहे. तर यामध्ये जेव्हा आपण पाहतो तर आयुर्वेदामध्ये जनोपदोध्वंसनीय विमान अशा स्वरूपाचं एक चॅप्टर आहे जे की चरक संहितेमध्ये उल्लेखित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की चरक संहिता ही 8 स्थानांनी बनलेली आहे, ज्याच्यामध्ये एक विमानस्थान जे आहे तर एक महत्त्वाचा अंग त्याच्यामधला आहे. तर विमानस्थानाच्या 8 अध्याय आहेत, त्याच्यापैकी प्रकरण 3 हे जे काही आहे तर त्या ठिकाणी जनपदोध्वंसनीय विमान अशा स्वरूपाचं जे काही उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे तर त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी जेव्हा घ्यायचा असतो एपिडेमिक असा त्याचा अर्थ होतो. तर याला कशा पद्धतीने आपण आयुर्वेदाच्या अँगलने याला ट्रीट करू शकतो किंवा पाहू शकतो, तर जनपदोध्वंसनीय जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, तर दूषित वायू, जल, देश आणि काल सगळ्यात महत्त्वाचे हे चारही जे फॅक्टर्स आहेत. तर आपण जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीमध्ये विविध देशांमध्ये अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झालेली आहे ज्या ठिकाणी हे पसरत चाललेलं आहे. त्यानंतर विशिष्ट समजा कुठेही जे जंत पसरण्याचं किंवा हे जे काही विषाणू आहेत हे पसरण्यासाठी विविध जागांवर सुद्धा याचा प्रसार होतो आहे. पाण्याच्या किंवा पिण्याचं पाणी आहे, जसं की फूड शेअर करणे म्हणतो आपण त्याला, किंवा पाणी शेअर करणे म्हणतो, तर ओठांच्या माध्यमातून किंवा अशा स्वरूपाचं एकमेकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही. तसं की वायूच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला सिंकणे, खोकलणे या माध्यमातून सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा जाऊ शकतं. त्यामुळे पूर्णतः हे जे काही अध्याय सांगितलेलं आहे तर हा आयुर्वेदाच्या त्या वर्णनाशी अगदी खूप छान, खूप मोठ्या प्रमाणात मिळता जुळता आहे.
आणि याचे जे काही इम्पॅक्ट आहेत, तर काही जे आहेत फुफ्फुसावर इम्पॅक्ट होणे, घशावर इम्पॅक्ट होणे, अशा स्वरूपाचे हे सर्व इम्पॅक्ट होतात. आणि साधारणतः आयुर्वेद कुठेही प्रिव्हेंशनवर भर देतं की कुठल्याही स्वरूपाचे जर का सर्दी, खोकला, ताप अशा स्वरूपाचे जर का चिन्ह जर का असतील, त्यासाठी रोग प्रतिकार क्षमता चांगली असणे हे आयुर्वेद उत्कृष्ट मानतं. आणि त्याच पद्धतीचे उपचारसुद्धा आयुर्वेद या ठिकाणी वारंवार करताना दिसत आहे आपल्याला. तर सर्वात महत्त्वाचं जे आहेत, आपण या ठिकाणी विचार करू शकतो की आयुर्वेदामध्ये यासाठीचे किंवा जे कोरोना व्हायरसचे जे काही सिम्पटम्स आहेत, ही वाग्भट संहितेमध्ये ही काहीशी जी वर्णनित आहेत आणि त्यासाठी काय करावं म्हणून सांगितलेलं आहे. तर प्रिव्हेंशन फॅक्टर आयुर्वेदामध्ये कशा स्वरूपाचा सांगितलेला आहे, जो की आपण या ठिकाणी तो फॉलो करू शकतो. एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये वाग्भट संहितेमध्ये सांगितलेलं आहे की शरीरावरील केस, नख, दाढी यांचे नियमित कर्तन करावे, गुदद्वारा आदी ठिकाणी स्वच्छ असावीत, नियमित स्नान आणि सुगंध धारण करावे. त्यानंतर दुसरा एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये तोंडाला न जागता शिंकणे, हसणे व जांभळ्या देणे टाळावं अशा स्वरूपाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तसेच वारंवार नाक न कोरणे हे सुद्धा सांगितलेलं आहे, जेणेकरून हाताला आपले काही जर समजा व्हायरसेस किंवा कुठलेही जंतू जर का असतील ते नाकाच्या माध्यमातून शिरा जाण्याची शक्यता असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाळल्या जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, तोंडाला न झाकता हा जो काही या ठिकाणी उल्लेख आहे, तर नक्कीच मास्क आणि हे जे काही आज रोजी आपण वापरतोय याचा या अर्थी आपण संबंध घ्यायला काहीच एक अडचण नाही. आता मुख्य म्हणजे हे सर्व सांगण्यामागचं कारण असं त्याच्यातलं की आयुर्वेदामध्ये बरेचसे प्रतिकार क्षमता वाढवणारे औषधी आहेत, त्यामुळे आपण प्रिव्हेंशन पार्ट म्हणून त्या औषधी घेऊ शकतो. माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे जे सध्याचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांचा एक इंटरव्ह्यू मी तत्सम मला असं वाटतं साम मराठी किंवा कुठल्या तरी चॅनलवर बघितला, त्यामध्ये त्यांनी प्रिव्हेंटिव्ह पार्टमध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जे काही आहेत किंवा प्रतिकार क्षमता वाढवणारे जे काही औषधी आहेत, प्रिव्हेंशन आहेत, ते त्यांनी करायला सांगितलं होतं, घ्यायला सांगितलेलं होतं. तर हे सर्व ग्राउंड्स जेव्हा आपण एकत्र पाहतो, तर आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की आपण आयुर्वेदाचे जे काही बेसलाईन या ठिकाणी सांगितलेले आहेत, तर त्या बेसलाईनला धरूनच आपण काहीसे सूचना ज्या आयुर्वेदाप्रमाणे या ठिकाणी आहेत, तर त्या ॲडिशनल आयुर्वेदाचार्य म्हणून आपण या ठिकाणी करू शकतो किंवा सांगू शकतो. ते अशा आहेत की सर्वप्रथम आपण जर समजा घरून बाहेर पडतोय, तर नाकामध्ये आपण काय करू शकतोय, प्रिव्हेंटिव्ह पार्ट म्हणून आपण नाकामध्ये एक तूप जे आहे तर थोड्या प्रमाणामध्ये आपण टाकायला काही अडचण नाही, जेणेकरून बाहेरची धूळ, खकाणा जो काही असेल तर तो आपल्या नागपुड्यांच्या आतमध्ये शिरण्यापासून आपल्याला वाचवेल. दुसरी गोष्ट, आपण गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे हा जो आहे WHOचा जो काही गाईडलाईन्स आहे, तर तो आपण नक्कीच या ठिकाणी फॉलो करणे गरजेचं आहे. आयुर्वेदाने सुद्धा शिंकताना जे आहे किंवा बाहेर जाताना आपल्याला या ठिकाणी कुठलं तरी जे कपडा आहे तो तोंडावर ठेवावा अशा स्वरूपाच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या होत्या किंवा केल्याचा उल्लेख आहे, तर तोच आपण या ठिकाणी तसं सांगतो आहे. त्यानंतर कामावरून घरी आल्याच्या नंतर आपण काय करू शकतो, तर मिठाच्या पानाने गुळण्या करू शकतो आणि आपण गरम पाण्याने आंघोळ करणेसुद्धा या ठिकाणी करायला काहीच एक अडचण नाही आहे. तर आपण दुसरी काय करू शकतो ते त्यातलं, तर घरामध्ये जे आपण कडुनिंब, धूप, त्यानंतर कापूर वगैरे आदी याचं जे आहे तर धूपन करायला काही अडचण नाही. काही स्थितीमध्ये जसं की समजा एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला वगैरे जर का असेल, तर त्या व्यक्तीने स्वतःहूनच प्रिव्हेंटिव्ह पार्ट म्हणून काय करायचं आहे, तर तोंडाला रुमाल बांधायचा आहे किंवा याच्यामध्ये आपण या भाषेत जर म्हटलं तर मास्क लावणं गरजेचं आहे. आणि WHOने सुद्धा या ठिकाणी अशा स्वरूपाची काही सूचना केलेली होती की ज्या व्यक्तींना, जे व्यक्ती इतरांची काळजी घेत आहेत, तर त्या व्यक्तींनी अशा स्वरूपाचे मास्क वगैरे लावणे हे जे आहे ते हे गरजेचं असणार आहे. आणि त्यांच्याकडे जर तशी सस्पेक्ट कोणी रुग्ण जर का किंवा व्यक्ती जर आलेले असेल किंवा त्यांची काळजी ते घेत असेल, तर त्यांनी ते वापरायला पाहिजे, जेणेकरून किंवा स्वतःसुद्धा त्यांनी वापरायला पाहिजे ज्यांना सर्दी, खोकला, ताप वगैरे काही आलेला असेल त्या व्यक्तींना. दुसरी गोष्ट जी आहे, तर आपण काय करू शकतो, सकाळच्या वेळी कब्बर देशी गाईचं जे गरम दूध असेल, तर त्याच्यामध्ये हळद साधारणतः 1.5 ते 1 ग्रॅमपर्यंत आणि सुंठ साधारणतः 150 ते 200 मिलीग्रॅम एवढं आपण साधारणतः उकळून घ्यायला काहीच एक अडचण नाही, कारण हे बेस्ट अँटीव्हायरल किंवा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल अशा स्वरूपाचं शरीरामध्ये रोल करेल, जेणेकरून नेझल कंजेशन, नाकाला जे काही
अडथळा निर्माण करण्याची शक्यता होऊ शकते किंवा घशाला काही त्या ठिकाणी इरिटेशन करण्याची शक्यता होऊ शकते, तर ते टळेल. दुसरी गोष्ट, अन्न जे आहे की जसं की समजा पाणी पिणे, एकमेकांचं उष्ट अन्न जे असेल ते शेअर करणे, अशायाने सुद्धा ही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ते सुद्धा आपल्या या ठिकाणी टाळायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचं जे आहे, तर आपण जसं की व्हिटॅमिन सी घटक असलेली कुठलेही जे फळं आहेत जसं की संत्री आहेत किंवा इतर जी कोणी लिंबूवर्गीय फळे आहेत, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे चांगल्या प्रकारात राहतं, तर त्यामुळे ते आपण घ्यायला काहीच एक अडचण नाही. परंतु या ठिकाणी फळे व्हेजिटेबल्स वगैरे सर्व घेत असताना जे उघड्यावर बाहेर असेल आणि तसंच आपण ते खाणार जर का असू, जसं की बाहेरचं तळीव आहे, सँडविच आहे, फास्ट फूड आहेत, हे सर्व आपल्याला टाळायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की आपण हात धुणे या विषयावर भर दिलेला आहे आणि धुणं गरजेचं आहे. जसं की आयुर्वेदामध्ये जे वाघभटांचं मत त्या ठिकाणी आपण ऐकलं की शरीराची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, तर तो एक महत्त्वाचा अंग या ठिकाणी आपण विचार करायला काहीच एक अडचण नाही. आणि नाक, तोंड, डोळे यांना वारंवार स्पर्श न करणे हे सुद्धा यामधलं एक महत्त्वाचे मार्गदर्शन म्हणायला काही अडचण नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हलकतलं हलकं अन्न जे असेल ते यामधल्या जो कालावधी असेल ज्या पिरियडमध्ये हे एपिडेमिक आपल्याकडे पसरते, तर यासाठी आपल्याला हलकं अन्न, जड अन्न न घेणे हा एक उपक्रम या ठिकाणी आपण करून घेऊ शकतो, किंवा आपण हे दररोजच्या आहारामध्ये तसं घ्यायला पाहिजेत. आता हलक्या अन्नामध्ये काय येऊ शकतं, तर मुगाची जी पातळ खिचडी आहे, हिरवे पालेभाज्या आहेत, त्यानंतर तुमचे जे समजा दूध वगैरे पण घेणार जर असेल, तर आपण त्याच्यामध्ये जेवढं दूध आपण घेतो आहे त्या दुधामध्ये त्याच्या दुप्पट पाणी टाकून हळद टाकून वगैरे घ्यायला काही अडचणी देणे कोणते हलकांना या ठिकाणी तयार होईल. तर या व्यतिरिक्त आपण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं जे काही आहे तर ते आपण या ठिकाणी टाळायला पाहिजेत. आणि त्या ठिकाणी जा गेल्यानंतरही विविध ठिकाणी स्पर्श केलेल्या जे काही ठिकाणं असतील तर त्या ठिकाणी आपण स्पर्श करणं टाळायचं आहे. महत्त्वाचं या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी सुद्धा कोणीतरी स्पर्श केलेला असेल अशी व्यक्ती त्याला जर बाधित जर का असेल तर ते सर्व लागण आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता नाकारल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पुरेसे पाणी पित राहणे गरजेचे आहे, जे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या शरीरामधले शरीराला स्वच्छ जे टाकाऊ पदार्थ आहेत ते स्वच्छ आपण शरीर स्वच्छ होण्यासाठी ते गरजेचं असणार आहे आणि ते आपण या ठिकाणी करत राहणं गरजेचं असेल. त्याच पद्धतीचं आपण हे म्हणू शकतो यातलं की प्रत्येक जे आयुर्वेदिक डॉक्टर्स असतील किंवा माझ्याकडे जर म्हणाल त्यातलं, तर मी नक्कीच आयुर्वेदिक जे औषधी आहेत ज्या इम्युनिटी वाढवणारे आहेत, प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या आहेत, प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट म्हणून मी त्या औषधी माझ्याकडे उपलब्ध ठेवण्याचं माझं कर्तव्य आहे आणि मी त्या ठेवलेल्या आहेत. नक्कीच कुणा रुग्णाला मी त्या औषधी जर गरजेचे जर असतील ज्या प्रिव्हेंशन म्हणून किंवा त्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी म्हणून उपयोगी ठरणार आहेत, त्या सर्व मी त्या रुग्णाला द्यायलाच पाहिजेत आणि त्या देणे गरजेचं सुद्धा आहे. यामध्ये जी WHO ने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत किंवा सर्व काही चांगलं होईल अशा पद्धतीचे जे काही उपयुक्त उपक्रम आहेत ते एक आयुर्वेदाचार्य म्हणून आपण या ठिकाणी करून घ्यायला काहीच एक अडचण नाही. या ठिकाणी आपण कुठल्या स्वरूपाचे च्यवनप्राश, काही गुळवेल, तुळशी, अद्रक, हळद, सुंठ ही सर्व जे घटक आहेत ही एक बेस्ट अँटीव्हायरल म्हणून आपण आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत आणि ती औषधी घेतल्याच्या नंतर बऱ्याचशा जसं की डेंग्यू आहे, मलेरिया आहे, या रुग्णांमध्ये खूप छान स्वरूपाचे जे काही आहे तर रिकव्हरी आपल्याला मिळत असलेली आपण वारंवार पाहतो. त्यामुळे ही औषधी आपण या ठिकाणी वापरायला काहीच एक अडचण नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला जे जुन्या काळामध्ये सुद्धा जे सांगितलेली औषधी आहेत ती या काळातही जशी तशी आपल्याला या ठिकाणी उपयोगी असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे आज रोजी जरी कोरोना व्हायरस यावर विशिष्ट काही स्पेसिफिक असं औषधी किंवा उपचार मिळालेला नाही, परंतु एकच उपचार पद्धती ही जी आहे ही अंतिम असू शकत नाही आणि इतर उपचार पद्धती ह्या टाकाऊ असू शकत नाही. या प्रिन्सिपलप्रमाणे आपण विश्वास ठेवून किंवा अतिरिक्त उपचार म्हणून आपण याला सोबत घ्यायला काहीच एक अडचण नाही. हर्बल औषधी आहेत किंवा हे सर्व उपचार जे आहेत हे अत्यंत गरजेचे आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारत आता सध्या स्टेज 1 पुढे म्हणजे स्टेज 2 सध्या आहे, ज्यामध्ये भारतामध्ये काही रुग्ण जे असतात आहेत तर ती आपल्याला आढळलेली आहेत, बाहेरून आलेली, त्यानंतर या ठिकाणीसुद्धा काही रुग्णाला संक्रमित झालेलं आहे. यापासून आपल्याला पुढे जे आहे तर रुग्णांची वाढ होण्यापासून थांबवायचं आहे. त्यामुळे काही ठिकाणी शासनाने शटडाऊनसुद्धा ठेवलेला आहे, जसं की चीननेसुद्धा काही एरिया त्यांचा बंद ठेवला, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी जी लक्षणीय घट झाली रुग्णांची
किंवा रुग्ण वाढण्यापासून बचाव झाला, त्यामुळे हे प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट त्यांच्या बाजूने त्यांनी केलं. सेम प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट आपल्या बाजूनसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. शासनात जे विविध उपक्रम विविध निर्देश आहेत, त्या सगळ्या गोष्टींना आपण नक्कीच फॉलोअप करायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला आपल्या शरीरासाठी उपयुक्त असं काहीही आपल्याकडे घेण्याजोगं जर असेल तर ते आहे बेस्ट म्हणजे प्रिव्हेंशन. आणि आयुर्वेद प्रिव्हेंशन शिकवतं, त्यामुळे आपल्या घरी असणारे लहान बालक, मोठे व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी जो प्रतिकार क्षमता वाढवणारा उपक्रम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तर तो नक्कीच आपण करून घेऊ शकतात. आणि याला आपली जी एक चांगली सूचना या ठिकाणी महाराष्ट्र शासनही करत आहे आणि तशा स्वरूपाचं आयुर्वेदानेसुद्धा सूचना केलेली आहे की आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि इतरांसाठी जे काही उपयुक्त आपल्याला केल्या जाईल, जे की जसं की तोंडाला आपण रुमाल लावूनच शिंकायचं, जर शिंक येत असेल, खोकला येत असेल वगैरे, तर या सर्व गोष्टी आपण इतरांचाही विचार करून करायच्या. कारण आयुर्वेदामध्ये अधर्मचारण हेच जनपदो ध्वंसनीय याचं कारण सांगितलेलं आहे. त्यामुळे अधर्माचरण म्हणजे विशिष्ट स्वरूपाचा जो आहारविहार, पथ्यपालन, दिनचर्या, ऋतुचर्या आणि माणुसकीची घसरण, हे सुद्धा एक मोस्ट त्याच्यामध्ये कारण सांगितलं आहे. तर माणुसकी आपल्याला वाढवायची आहे, एकमेकांना सहकार्य करायचं आहे आणि या कोरोना नावाच्या या संकटापासून आपल्याला आपल्या देशाला, आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला वाचवायचं आहे. आणि कुठलेही जर का आपल्याला प्रश्न असतील तर नक्की आपण आम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. WHO ने दिलेले गाईडलाईन्स, महाराष्ट्र शासनाकडून येत असलेली विविध गाईडलाईन्स, या सर्व गोष्टींना एकत्रित करून आम्ही जी उपयुक्त माहिती असेल ती नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांचं आरोग्य सांभाळून आपण प्रिव्हेंशन करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. धन्यवाद.